नमस्कार, एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ पराग तुमचं स्वागत करतो। नुकतंच आपण गणपती बाप्पाला निरोप दिला, पण जाता आता बाप्पांनी आपल्यासाठी अनेक सेलिब्रेशन्स आणि सणांची एक मालिका सोडून गेलेला आहे। आता आपल्या भारताच्या अनेक प्रांतांमध्ये हे जे सण आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केले जातात। त्याच्यातली कल्चर्स आहेत, फूड कल्चर्स, तर त्याची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी आम्ही एक स्पेशल सिरीज घेऊन आलो आहोत। आणि सगळ्या प्रांतातलं म्हणजे पंजाब, काश्मीर, राजस्थान, गुजरात, केरला या सगळ्या प्रांतातल्या खाद्यपदार्थांची तुम्हाला ओळख करून देणारे ऑथेंटिकली मेड रेसिपीज। आता सण म्हटलं की त्याच्याबरोबर तो जोश जल्लोष आला आणि ते एकंदरचे वातावरण जे आहे तर ते असंच डिसेंबर महिन्यापर्यंत राहणार आहे। आणि आता मला एक बॉलिवूड मूवीजमधली एक गोष्ट आठवती की राजेश खन्नाची आई कशी त्याला सरसों का साग, मक्के दी रोटी खायला घालते, राजमा चावल खायला घालते। तर असे पदार्थांची नावं आपण मूवीजमधनं नेहमीच ऐकत असतो। तर चला तर आपल्या या स्पेशल सिरीजला सुरुवात करूयात। आता सेलिब्रेशन्स म्हणलं, जोश जल्लोष म्हणला की पंजाबची आठवण होते। पंजाबी लोक या सगळ्या बाबतीमध्ये अगदी पुढे असतात, तर त्यामुळे आज आपण काही पंजाबी रेसिपीज बघणार आहोत। भाई, पंजाब दी कल कर दिए, मैनू इमोशनल कर दिया असी। आज हम देखेंगे पंजाब दा तड़का। भाई, पंजाब दे खेत खलियान, पंजाब दा पनीर है, सरसों का साग हो गया, मलाईदार लस्सी हो गई। चलो तो पंजाबी रेसिपी सीख लें। आज का मेन्यू हम बनाने जा रहे हैं अमृतसरी पंजाबी पनीर पसंदा, उसके साथ लच्छेदार रेशमी पराठा और लस्सी को कैसे भूल सकते हैं। भाई देख लेते हैं उसके लिए लगने वाले इन्ग्रेडियंट्स। आता या साहित्याची ओळख आपण पटकन करून घेऊ। वही आणि पेन तयार ठेवा, भरपूर इन्ग्रेडियंट्स आहेत, ऑथेंटिक रेसिपी आहे। लेट्स स्टार्ट। 200 ग्रॅम मलाई पनीर, साधारणतः एक वाटीभर कांद्याची प्युरी, 2 ते 3 चमचे टोमॅटोची प्युरी, देसी घी 3 चमचे, 2 ते 3 चमचे सिंगल क्रीम, वाटीभर बेसन, काजूची पेस्ट साधारणतः 2 चमचे, फ्रेश कोरिएंडर आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची थिक केलेली चटणी, लाल मिरचीची पेस्ट साधारणतः 2 ते 3 चमचे, फ्रेश पुदिना, चवीपुरती साखर, चिमूटभर हिंग, 1/4 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरं, लिंबाचा रस, बारीक कापलं आलं, बारीक कापलेलं लसूण साधारणतः 1/4 चमचाभर, मेथी दाणे अगदी 1/2 चमचा, हळद, सोडा बायकाप चिमूटभर, बडीशेपेची पूड साधारणतः 1/4 चमचा, धने पूड 1.5 चमचा, बडीशेप अख्खी बडीशेप, लाल तिखट आणि मीठ। आता रेसिपीची सुरुवात करूयात। इथं मी पॅन गरम करून घेतलं आहे, तर त्या गरम पॅनमध्ये आधी जिरं, बडीशेप आणि मेथी दाणे आपण चांगले रोस्ट करून घेऊ। हे असे चांगले आपण रोस्ट करून घेणार आहोत। युजली आपण काय करतो की जिऱ्याचा तडका वगैरे करताना त्याला आपण आधी तूप तापून घेतो, तूप किंवा तेल, आणि मग त्याच्यामध्ये आपण जिरं घालतो। पण माझी पद्धत अशी आहे की हे जे ड्राय मसाले जे आहेत ते थोडेसे रोस्ट केल्यानंतर त्यातले फ्लेवर्स जे आहेत ते खूप चांगले आपल्या प्रिपरेशनमध्ये इन्फ्यूज होतात। तर त्यामुळे असल्याला पहिल्यांदा रोस्ट करून घ्यायचं आणि नंतर त्याच्या आता आपण मस्त साधारणतः 2.5 ते 3 चमचे तूप घालणार आहोत। आता हे जे आपण करतोय की आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत आधी। आता पनीर पसंदा म्हणजे काय याच्याबद्दल तुम्हाला सांगतो। पनीर पसंदा म्हणजे आपण पनीर जे आपण बारीक काप करून त्याला आपण पुदिन्या चटणी त्याच्यामध्ये घालून सँडविच करणार आहोत आणि बेसनामधनं घोळवून घेऊन त्याला आपण डीप फ्राय करणार आहोत। आणि ते जे पकोडे आहेत, सँडविच पकोडे, तर ते आपण ग्रेव्हीमध्ये रोल करून ते प्रिपरेशन सर्व्ह करतो। आणि मस्त याच्यावर खायला रेशमी लच्छेदार पराठा, वा वा क्या बात आहे। आता हे स्पायसेस असे छान रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1/4 चमचा लसूण, लांब कापलेलं आलं, आता असं आलं आणि लसूण चांगलं असं रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची प्युरे, यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद, थोडस हिंग, पंजाबी गरम मसाला, लाल तिखट, साधारणतः 2 चमचे धनेपूड आणि व्हेरी इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट बडीशेपेची पूड।
आता हे सगळं आपण छान आता परतून घेऊयात या कांद्याच्या प्युरी बरोबर। आता या कांद्याच्या ग्रेव्ही मधलं रादर प्युरी मधलं मॅक्झिमम मॉइश्चर गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलेले जे मसाले आहेत तर ते सुद्धा त्याच्यात छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत टोमॅटोची प्युरी। आणि ही ग्रेव्ही जी आहे आता आपण छानपैकी कुक करून घेणार आहोत पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करू। आता ही आपली ग्रेव्ही जोपर्यंत चांगली कुक होतीये तोपर्यंत आपण इथं पकोड्याची तयारी करून घेऊ। तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे मी आणि आता पनीरचे आपण काप करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याची चटणी लावून त्या सँडविच करता येईल। आता ही जी पुदिन्याची चटणी जी आहे तर ती आता आपण एका भागावर लावून दुसरा भाग त्याला आपण स्टिक करणार आहोत पण ते एकमेकांना चांगलं चिकटावं म्हणून त्याच्यावर दुसऱ्या भागावर आपण थोडंसं आपण बेसन भुरभुरणार आहोत जेणेकरून ते एकमेकांना चांगलं चिकटेल। आणि याचं असं आपण सँडविच करायचं आहे। आता हे पकोडे जे आहेत ते आपण जसं बटाटेवडे किंवा भजीसाठी आपण बेसनाचं आपण जसं मिश्रण तयार करून घेतो तसं मिश्रण करून त्याच्यामध्ये गोळवून आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। एका बोलमध्ये बेसन त्याच्यामध्ये आपण थोडासा चिमूटभर सोडा बायकार्बोनेट घालणार आहोत जस्ट आपले पकोडे जे आहेत ते असे थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी जास्त घालू नये कारण आफ्टर ऑल इज कार्बोनेट आणि एक्सेसिव्ह त्याचा वापर झाला तर ते शरीरासाठी अपायकारक असतं। थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद पाणी घालून त्याला छान आपण असं मिक्स करून घेणार आहोत। आता कुठलंही बेसन वगैरे केलं किंवा कुठलाही कणिक मळली किंवा कुठलंही मिश्रण ज्याच्यामध्ये तुम्ही काही बुडवून असं फ्राय करणार आहात तर ते जेव्हा मी तयार करतो तेव्हा मी आय सजेस्ट की त्याला 5 मिनटं रेस्ट कराल ठेवावं जेणेकरून त्यातले मिश्रण जे आहे तर ते असं चांगलं बाइंड होतं आणि आपला जो पदार्थ आहे तो चांगला खुसखुशीत होतो। त्यामुळे आता हे जे मिश्रण जे आहे ते 5 मिनटं ठेवूयात तर आपण ग्रेव्ही आता सिमर करायला ठेवलेली आहे जी आपण चांगली कुक करून घेणार आहोत आणि एकीकडे आपले पनीरचे पकोडे छानपैकी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊ। बेसन तयार आहे ते चांगलं आपण 5 मिनटं रेस्ट केलेलं आहे त्यामुळे आपले पकोडे सुद्धा छान असे खुसखुशीत होणार आहेत त्याच्यामध्ये आता घोळवून आपण ते फ्राय करून घेऊयात। आता या ग्रेव्हीमध्ये आपण मस्तपैकी लाल मिरचीची पेस्ट ॲड करू। तुम्ही बघताय की याला कसा मस्त लाल रंग आलेला आहे। एकीकडे आपले पनीरचे पकोडे जे आहेत ते फ्राय होत आहेत आणि एकीकडे आपली ग्रेव्ही चांगली सिमर होती आहे। आता ग्रेव्हीला जस्ट आपण फिनिश करून घेऊ। चवीपुरतं मीठ गोळीसाठी थोडीशी साखर आणि काजूची पेस्ट त्यांनी या ग्रेव्हीला असा एक मस्त क्रीमीनेस येतो। या ग्रेव्हीला आपण फिनिश करणार ते म्हणजे त्याच्यामध्ये क्रीम ॲड करून सिंगल क्रीम लावले। आणि आता याच्यामध्ये फ्रेश पुदिना आणि फ्रेश कोथिंबीर जस्ट एंडला घालायची जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो जस्ट असा फ्रेश आणि क्रिस्पी राहील। आप
आपले पकोडे एकीकडे फ्राय झाले आपले फ्रेश कोथिंबीर लवले आता सगळ्यात शेवटी त्याच्यावर आपण लिंबाचा रस घालणार आहोत क्रीम घातल्यानंतर लगेच जर लिंबाचा रस घातला तर ते क्रीम जे आहे ते स्प्लिट होण्याची शक्यता असते जस्ट फ्रेशली स्क्वीज्ड लेमन आणि याच्यामध्ये आपण तडक्यामध्ये बडीशेपेची पूड वापरलीच आहे फ्रेश बडीशेप्स वापरली आहे गरम मसाल्यामध्ये बडीशेपेची पूड आहे पण वरनं थोडासा वास म्हणून थोडीशी बडीशेपेची पूड हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं And that's it. Special Amritsari Paneer Pasanda is ready to serve. आता जे पकोडे जे आहेत तर ते आता आपण या ग्रेव्हीमध्ये असे अरेंज करणार आहोत आणि उरलेली ग्रेव्ही जी आहे ते वरनं घालून त्याला आता आपण छान असं कोट करणार आहोत वरनं गार्निश म्हणून जस्ट थोडस असं ग्रीन वा वा क्या बात आहे अमृतसरी पनीर पसंदा इज रेडी त्याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या अमृतसरी पनीर पसंदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य 200 ग्रॅम पनीर 1 वाटी कांद्याची प्युरे 2 ते 3 चमचे टोमॅटो प्युरे 3 ते 4 चमचे तूप 2 ते 3 चमचे क्रीम 1 वाटी बेसन 3 चमचे काजूची पेस्ट कोथिंबीर 2 चमचे लाल मिरची पेस्ट पुदिना साखर हिंग गरम मसाला 1/2 चमचा जिरं लिंबाचा रस आल्याचे तुकडे बारीक चिरलेला लसूण 1/2 चमचा मेथी दाणे 1/2 चमचा हळद खायचा सोडा 1/2 चमचे बडीशेप पावडर 1/2 चमचा धनेपूड बडीशेप 1/2 चमचा तिखट आणि मीठ कृती प्रथम कढईमध्ये जिरं बडीशेप आणि मेथी दाणे भाजून घ्यावेत त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालावं लसूण आलं कांद्याची प्युरी हळद हिंग पंजाबी गरम मसाला तिखट धणेपूड आणि बडीशेपेची पूड त्यामध्ये घालून मिश्रण परतून घ्यावं या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो प्युरे घालून ती शिजवून घ्यावी पनीरचे तुकडे करावे एका तुकड्यावर कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावावी दुसऱ्या तुकड्यावर बेसन भुरभुरून तो पनीरच्या पहिल्या तुकड्यावर ठेवावा एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी खायचा सोडा मीठ आणि तिखट घालून बॅटर तयार करावं स्टफ्ड पनीरचे तुकडे या बॅटर मध्ये घोळवून डीप फ्राय करावेत शिजणाऱ्या ग्रेव्ही मध्ये लाल मिरची पेस्ट मीठ काजूची पेस्ट आणि क्रीम एकजीव करावं त्यामध्ये लिंबाचा रस कोथिंबीर आणि बडीशेप पूड घालावी सर्व करताना त्यामध्ये पनीर पकोडे घालावेत